देशातील कानाकोपऱ्यातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व गुन्हेगारी वृत्तांचा सडेतोड आणि रोखठोक आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच एबी न्यूज मराठीलाही आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती. बनसारोळा येथील ग्रामस्थांच्या उपोषणाची व एबी न्यूज चॅनलला प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेऊन 194 घरकुलचा प्रश्न अखेर लागला मार्गी. मंजूर झालेल्या घरकुलचे पैसे तात्काळ लाभार्थ्यांना देण्यात यावेत, अन्यथा आंदोलन करण्यात येईल. राजाभाऊ धायगुडे. केज तालुक्यातील बनसारोळा येथील ग्रामस्थांच्या उपोषणाची व दैनिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेऊन 194 घरकुलचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. परंतु मंजूर झालेल्या घरकुलाचे पैसे अद्यापही लाभार्थ्यांच्या खात्यावर मंजूर झाले नाहीत. जर मंजूर झालेल्या घरकुलाचे पैसे तात्काळ लाभार्थ्यांना देण्यात यावेत, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राजाभाऊ उर्फ गुणवंत धायगुडे यांच्यासह लाभार्थ्यांनी दिला आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की यशवंतराव चव्हाण वैयक्तिक घरकुल योजना व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैयक्तिक घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल मिळावे याकरिता प्रस्ताव तयार करण्यात आले होते. परंतु सरपंच अजित हनुमंत गोरे यांनी जाणीवपूर्वक टाळाटाळ करत यशवंतराव चव्हाण व अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेपासून गावातील लाभार्थ्यांना वंचित ठेवले होते. सदर प्रकरणी सरपंच अजित गोरे यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी व सदर घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना घरकुल देण्यात यावे या मागणीसाठी दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी राजाभाऊ उर्फ गुणवंत धायगुडे यांच्यासह ग्रामस्थ व लाभार्थी हे आमरण उपोषणास बसले होते. सदर उपोषणाची बातमी एबी न्यूज चॅनलला प्रसारित होताच प्रशासन स्तरावरून उपोषणाची तात्काळ दखल घेऊन यशवंतराव चव्हाण वैयक्तिक घरकुल योजनेअंतर्गत 27 घरकुल तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैयक्तिक घरकुल योजनेअंतर्गत 177 घरकुल मंजूर करण्यात आले आहेत. सदर दोन्ही योजनेतून 194 घरकुल मंजूर झालेली असताना देखील अद्यापही लाभार्थ्यांची नावे अथवा खात्यावर पैसे जमा करण्यात आलेले नाहीत. त्या अनुषंगाने संबंधित कार्यालयास वेळोवेळी पाठपुरावा केला असताना देखील पैसे जमा करण्यात आलेले नाहीत. तसेच सरपंच अजित गोरे यांनी सदर योजनेसंबंधी प्रस्ताव दाखल न केल्यामुळे त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी असताना सुद्धा त्यांची चौकशी केली नाही, असे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना राजाभाऊ धायगुडे यांनी सांगितले आहे. पुढे बोलताना धायगुडे म्हणाले की आमचे उपोषण सोडते वेळेस पंचायत समिती, केजचे विस्तार अधिकारी रोडेवर साहेब यांनी आम्हाला आश्वासन देऊन पत्र दिले होते. सदर पत्रात म्हटले होते 7 ते 8 दिवसात सदर प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. परंतु अधिकारी व सरपंच यांच्या संगनमतामुळे लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत व अधिकारीच सरपंच अजित गोरे यांच्याशी पाठीशी घालत असल्यामुळे सदर प्रकरणी अध्यापयी चौकशी करून त्यांनी कारवाई केली नाही, असा आरोप केला आहे. ग्रामपंचायतचे 11 सदस्य हे लाभार्थी व ग्रामस्थांच्या सोबत आहेत. या सदस्यांनी तसा ठराव घेऊन लाभार्थ्यांना पत्र दिले आहे, असेही यावेळी सांगण्यात आले. जर लवकरात लवकर लाभार्थ्यांच्या नावे खात्यावर पैसे जमा केले नाहीत तर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी बोलताना त्यांनी दिला आहे. आमच्या प्रतिनिधींशी बोलताना गुणवंत उर्फ राजाभाऊ धायगुडे, बब्रुवान नवघन, नवनाथ काकडे, ग्रामपंचायत सदस्य जयचंद धायगुडे, कुंडली गायकवाड, नंदकिशोर कावळे, मारुती नवघन, अनिल जोगदंड, रशिकांत जोगदंड उपस्थित होते. यावेळी लाभार्थी व ग्रामस्थांनी बातमी प्रसिद्ध करणारे चॅनलचे प्रतिनिधीचे व संपादक यांचे आभार मानले आहेत. आपण ग्रामस्थांनी जो उपोषणासारखा लढा उभा केला होता त्या लढ्याच्या अनुषंगाने सदर योजना अद्याप आपल्याला मिळाली का? नमस्कार, मी राजाभाऊ उर्फ गुणवंत दायगुडे. आम्ही उपोषणा बसला होता कारण की यशवंतराव चव्हाण वैयक्तिक घरकुल योजना व अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना या योजनेचा लाभ आम्हाला भेटला नव्हता, कारण की ह्या जातीवादी सरपंचानं विलंब लावला होता, म्हणूनसाठी आम्ही उपोषणा बसलो होतो. परंतु जो अधिकारी आला आणि आमचं उपोषण सोडलं याने कसलीही दखल आजपर्यंत घेतलेली नाही. अगर कुठला पत्रव्यवहार आमच्याशी केलेला नाही. आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की मी 7 दिवसात समिती नेमून 15 दिवसात त्या सरपंचावर कारवाई करतो अशी त्यानं आश्वासन दिलं. परंतु आश्वासनाला केराची टोपली आजपर्यंत दाखवलेली आहे. नेमके कोणत्या कार्यालयाचे आणि कोण अधिकारी आले ते
पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रोडेवार साहेब यांनी येऊन आम्हाला उपोषणातून आश्वासन दिलं आणि उपोषणातून आम्हाला उठवलं। त्या अनुषंगाने जी काही तुम्हाला लेखी आश्वासन अगर तोंडी दिलेलं होतं त्या आश्वासनाच्या अनुषंगाने त्यांनी अद्याप ही कारवाई केली नाही असा आपला आरोप आहे का? आरोप नाही, ही परिस्थिती सत्य आहे। आम्हाला कुठलाही पत्रव्यवहार झालेला नाही, आम्ही आरोप करण्याच्या लेवलचे माणसं नाहीत, परंतु शासनानं आम्हाला आमची फसवली आहे। मला तर वाटतं की सरपंचालाच मॅनेज आहे रोडेवार साहेब, असं माझं तरी म्हणणं आहे। कारण की कसल्याही प्रकारची चौकशी नाही, कसल्याही प्रकारची समिती नेमलेली नाही, त्याच्यामुळं आम्हाला तर संशय येतोय की ते मॅनेज आहेत साहेब। यशवंतराव चव्हाण वैयक्तिक घरकुल योजना व १९९ घरकुल मंजूर झाले, परंतु ह्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांच्यावर दबाव येऊन प्रशासनानं आमचे घरकुल मंजूर केलेले आहेत। तरी आपण आता ही त्याच्यावर फक्त मंजुरी आलेली आहे, परंतु बजेट कसलंही पडलेलं नाही। तर काळानुसार आम्ही असं आणखीन उपोषण करू जर आमचं बजेट मंजूर नाही केलं, अगर बजेट नाही पडलं त्याच्यावर। तर बरं, आपल्या उपोषणामध्ये अशी मागणी होती की आपल्या गावचे प्रथम नागरिक सरपंच अजित गुरु साहेब यांच्यावरही चौकशी करून कारवाई करण्यात यावी, तर त्या अनुषंगाने काय कारवाई झाली का आजपर्यंत? अद्यापही कसल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही, म्हणून मी वारंवार सांगतो की प्रशासन त्याला मॅनेज असल्यासारखं मला एक माझ्या मतानं मला वाटतंय की अख्ख्या प्रशासनाला मॅनेज केलेला आहे त्यांनी। प्रशासन मॅनेज आहे, तर आपला लढा पुढील काळात कसा असेल? तीव्र असं आंदोलन करू आणि उपोषण करू ही आमची भूमिका ठाम ठेवणार होत आम्ही, जर कारवाई याच्यावर काही झाली नसेल तर। आम्हाला ग्रामसभेमध्ये त्यांनी सांगितलं की मी ही केलेलं आहे, रजा होती, परंतु कसल्याही प्रकारची रजा त्याची नव्हती। आणि आम्ही पंचायत समितीला पत्र देऊन पंचायत समितीकडून लिहून घेतलेलं आहे किंवा त्याची कसल्याही प्रकारची रजा नव्हती, पण ती जनतेला फसवणूक वारंवार करीत आहे सरपंच। दोन्ही योजनेतील एकूण आकडा जवळपास 194 आसपास असल्याचा आपण दावा करत आहात, तर ते 194 लाभार्थी आपल्या सोबत आहेत का या लढ्यामध्ये? येणाऱ्यामध्ये जे लाभार्थी तर आहेत, परंतु 11 ग्रामपंचायतचे 11 मेंबर आमच्या पाठीचे आहेत। आम्हाला त्यांनी आम्हाला पत्र दिलंय की आमचा पाठिंबा आहे म्हणून 11 मेंबर। एखादा आंदोलन अथवा उपोषण जर पुकारलं लढा उभा केला तर ते 11 सदस्य तुमच्या सोबत आहेत, ते तुमच्या समेत तिथं आंदोलनात सहभाग घेतील का? हा, आम्हाला तशा प्रकारचं पत्र दिलं त्यांच्या सहीचं, लेटर पॅडवर दिलं की आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि आम्ही तुमच्या सोबत कायमस्वरूपी राहू। आमच्या या चॅनलच्या आणि दैनिकाच्या माध्यमातून प्रशासनाला आपण काय विनंती करणार आणि काय संदेश द्या? आम्हाला एवढीच विनंती करायची की गोरगरीब जनतेचं जे बजेट आहे हे बजेट तात्काळ टाकावं, हे बजेट तात्काळ टाकावं आणि ज्याने रुकवीर तर त्यांच्यावर कारवाई करावी, एवढीच आमची मागणी। एबी न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी वसंत सोनवणे, बीड, केज।